नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आल तुम्ही सगळ्यांचं लाडका आवडतं यूट्यूब चॅनल देवज फूड्स अँड ट्रॅव्हल. आज आपण नाशिकच्या दूध बाजारात आलेलो आहे. चला तर आजची व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इफ्तार टाइम झाल्यावर सगळं मुस्लिम बांधव त्यांचं रोजे सोडताना खास ईदसाठी यांनी त्यांच्या दुकानात कुर्ते ठेवले आहे, खूप आकर्षक आहेत. मेरा नाम इकबाल तांबोली है. हाँ. ये 70 बेनी है. हाँ. ये 30 रुपए पाउंड से है, 120 रुपए किलो है. हाँ. इसको बोलते हैं चुंबल. हाँ. ये मीठा जर्दा बनता है, शिवकुंड में डालते हैं. हाँ हाँ. और इसमें कलर होते हैं अपने पास, जो कलर अवेलेबल है. हाँ. कलर भी चार पांच कलर है. हाँ. और ये के फिर मेहंदी वगैरह कोन वगैरह लगाए हुए है. सेवई के पैकेट है जो. हाँ, सेव पैकेट वगैरह में डालते है. हाँ, सिरखुरमा के लिए सब डालते. पता एक नान है. इसके अंदर मसाला भी आता सब. हाँ. काजू बादाम सब आता. हाँ, काजू बादाम सब आता. ये 40 के दो है. ये 40 का दो सादा नान. ये मीठे नान. ये गुलकंद नान. ये गुलकंद नान कितने का? 30 रुपये जोड़ी. ड्राई फ्रूट रबड़ी. हाँ, रबड़ी दो पीस में आता है. दो पीस में कितने का आता है? 90 रुपये का. 90 रुपये. हाँ, ठीक है. केक नान. केक नान कितने का? 40 रुपये. 30 रुपये का. 30 रुपये का एक केक नान. गुलाब जामुन. तर मित्रांनो, आपण आला आता नूर मोहम्मदला, जे खास दहीवाड्यासाठी खूप फेमस आहे. आणि आज इथे मालपुवा जो अंड्यापासून तयार होतो तो बनवण्याची प्रोसेस चालू आहे. ही प्रोसेस खूप युनिक आणि खूप मस्त आहे, मला खूप आवडली. या प्रोसेसमध्ये कच्चे अंडे डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून ते तेलामध्ये फ्राईड केले जाते. हा बघा मित्रांनो, मालपुवा रेडी झाला आहे. तर आता आपण आलो आहे जनता फालुदामध्ये, जे फालुदासाठी खूप फेमस आहे. इथे खूप प्रकारचे फालुदा विथ आईस्क्रीम तयार करतात, खूप टेस्टी, खूप भारी भारी फ्लेवर्स आहेत. तर आता बघूया त्यांची कशी प्रोसिजर आहे. हा बघू शकता मित्रांनो, मँगो विथ आईस्क्रीम भाऊ रेडी करत आहे. त्याच्यामध्ये काजू बदाम सुद्धा मिक्स करतोय भाऊ. हा बघा मित्रांनो, आपला फालुदा रेडी झालाय विथ आईस्क्रीम सब्ज्या. यांसाठी काय मटेरियल लागतं बघू शकता मित्रांनो. हे बघा, ही चक्कर, हे बघा दूध. तर हे बघा मित्रांनो, आपण कोकणी दरबारच्या इथे आलेलो आहे. कोकणी दरबारची सिटिंग प्लेस बघू शकता, एकदम जबरदस्त, खूप मस्त आहे. शेजारीच छोटे मियाँ म्हणून पण एक रेस्टॉरंट आहे, जे खास कबाबसाठी फेमस आहे. मी ऑलरेडी फालुदा वगैरे खाल्ल्यामुळे इथे काही ट्राय नाही केलं. इथे लागूनच फेमस बेकरी आहे, जिथे बेकरी प्रोडक्ट सगळे अवेलेबल आहेत, खूप मस्त आणि फ्रेश आहेत. रोट वगैरे, नानकट सगळं भेटतील आपल्याला. इथे लागूनच कोकणी क्वालिटी म्हणून एक शॉप आहे, जे खास कस्टर्डसाठी फेमस आहे, जिथे स्वीट्स पण आपल्याला भेटतं, खूप युनिक आणि खूप फ्रेश भेटतं. लागूनच नवाब चायवाला म्हणून एक शॉप आहे, जे खूप छान चाय बनवतात. मी एकदा त्यांचा चाय ट्राय केला, खूप छान चाय होता. हा छोटे मे शॉप एकदम जबरदस्त आणि खूप युनिक प्रकारचे आईस्क्रीम बनवतात, जे खूप फेमस आहे. या शॉपवर आपण एक नवीन आणि मोठी मस्त व्हिडिओ बनवू. त्यांची सीटिंग अरेंजमेंट पण बघू शकता. हे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये खूप गर्दी जमलेली आहे. हॉटेल अल खतीब, जे कोकणी दरबारच्या एक्झॅक्ट समोर आहे, त्यांच्या रोटी कसे बनवत ते बघू शकता आपण. हे येणे शॉप, जे खास टोप्यांसाठी खूप फेमस आहे, इथे खूप प्रकारचे तुम्हाला टोप्या बघायला भेटतील. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय बाय.